त्यामुळे आपल्या महिला ग्रामीण भागातल्या मुली मागे पडतात. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये यावं असेल तर त्यासाठी महत्वाचं म्हणजे शिक्षण आहे आणि चांगल्या क्वालिटीचं शिक्षण दिलं पाहिजे. बाकी याच्यामध्ये तुम्ही तडजोड करा. शिक्षणामध्ये मुलांच्या आरोग्य तडजोड केली गेली नाही पाहिजे. आणि आजच्या हा ग्राम विकास मेळाव्याबद्दल मी आपण थोडा थोडक्यात जास्त वेळ घेणार नाही. बरेच मान्यवरांना या ठिकाणी बोलायचं आहे. आज ह्या नियोजनामध्ये शरद पवार आपल्या पायट पिंपरी गटामध्ये जनते 34 ते 36 गाव प्रत्येक गावामध्ये त्यांच्या सारखा निधी या पूर्ण आपण भारतभर जरी अभ्यास केला. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करायचंय. वित्त आयोगाकडून नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने थेट ग्रामपंचायतांना निधी उपलब्ध करून दिला म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांना आपण सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देऊया आणि साहेबांचा सन्मान या ठिकाणी सरपंच उपसरपंच आणि त्यांचे सर्व सदस्य या ठिकाणी करतायत. यानंतर सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीनं आदरणीय सन्माननीय अहमदनगर यांच्या वतीने होतोय. यानंतर राज्य ग्राम संघटनेच्या वतीनं यानंतर साहेबांचा सन्मान त्या ठिकाणी लगेच सन्मान संपन्न होईल. ग्राम संघटनेच्या वतीने सन्मान करण्यासाठी मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. आदरणीय पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस आदरणीय निवेदाजी बांधल या ठिकाणी सन्मान संपन्न केला जातोय. कृपया विनंती आहे. सरजनसा नामोनेराव फेगडे यांचा सन्मान गुरु सन्माननीय काळुरामजी पिंजन आणि आदरणीय मारुतीजी कोळेकर मुंबई मंडळाचे अध्यक्ष यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न केला जातोय. आदरणीय अतुल भाऊ सन्मान तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय शांतारामजी भोसले आणि आदरणीय सन्माननीय शिवाजीराव मांदळे शांतारामजी शिवेकर यांना विनंती करतो. आदरणीय सन्माननीय अतुलभाऊ देशमुखांना सन्मानपदे यांना विनंती आहे आणि आदरणीय कैलास शेठ गाळव आपण सन्मान देण्यासाठी या ठिकाणी या. पुणे नाशिक जिल्हा परिषदेचा अनुभवलेले प्रशासन आणि पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या चांगल्या बाजू आणि त्रुटी मांडलेले जिल्हा परिषद क्षमता आणि त्रुटी हे पहिलंच पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होते. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. यानंतर 5 वर्षापूर्वी राज्याच्या ग्रामविकास मंत्री कामाचा अहवाल जनतेचा विश्वास चौफेर विकास या अहवालाचं प्रकाशन सुद्धा मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी प्रकाशित होत आहे. याही प्रकाशनाचा सोहळा नेते शरदराव गुटे पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय सरपंच ज्यांच्या उपस्थितीमध्ये शुभहस्तेमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ते भारत सरकारचे पंचायत राज मंत्री जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकास कामाची गंगा भाऊंनी आपल्यापर्यंत आणली पोहोचवली अशा आदरणीय भाऊंचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी होत आहे. आणि यानंतर या कार्यक्रमाचं प्रस्तावित करत आहे या गावचे लोक आदरणीय आमच्या कोळेगावच्या
सर्व तालुक्यातील सर्व गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी नातेवाईक मंडळी सर्व सरपंच उपसरपंच या सर्व सर्वांचं मी आपल्या या कोळेगावच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांनी सर्वजण आला त्याबद्दल सर्वांचं मी हार्दिक असं स्वागत करतो आणि आपल्या या कार्यक्रमाच्या केंद्रीय मंत्री पंचायत राज मंत्री श्री कपिलजी पाटील यांच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या 3 कोटी 20 लाख रुपयाची जी पाईपलाईन मंजूर झालेली आहे आपल्या गावासाठी त्या गावच्या आपलं उद्घाटन पार पडलेले आता थोडा कायमच आपल्यासाठी मोलाचे ठरतंय त्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रक आणि आपल्या पिंपरीबाई गटाचे गटनेते आणि विद्यमान जिल्हा परिषदेचे गटनेते जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आदरणीय शरदराव बुटे पाटील या ठिकाणी आपले विचार यानंतर व्यक्त कोळेगाव आणि सर्व वाड्यावासांना पाणी पुरवठा करणाऱ्या भामा नदीवरील जलजीवन मिशनच्या माध्यमातून होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं आणि या आपल्या ग्रामीण भागातल्या ग्राम विकास मेळाव्याला ज्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे असे देशाचे पंचायत राज मंत्री आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार कपिल पाटील साहेब खरं तर यांचं मी अतिशय मनापासून आपल्या भामा कोरेच्या वतीनं अंतकरणपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो कारण कोळेगावामध्ये आजवर साहेब केंद्रीय मंत्री म्हणून आपण पहिल्यांदा या ठिकाणी आलेला आहे यापूर्वी कुणीही मंत्री इथं आलेला नाही केंद्राचा मंत्री देखील एखादा व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यासाठी ग्रामविकास मेळावा काय ज्यांच्या उपस्थित का ठेवला तर त्यांचं व्यक्तिमत्व साहेब तुमच्याबद्दल मी माझ्या फेसबुक पोस्टवर टाकत असतो त्यामुळे माझ्या बऱ्यापैकी कार्यकर्त्यांना आणि सरपंचांना आपली सगळी राजकीय कारकीर्द माहीत आहे सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महोदय आणि आदरणीय मावळ तालुक्याचे माजी कार्यसम्राट आमदार आदरणीय संजय बाळा भेगडे यांना विनंती करतो की या मेळाव्याला आपण या ठिकाणी आपण व्यक्त करायचे आहे आदरणीय श्री संजय बाळाभाऊ भेगडे खेड तालुक्यातील कोळेगावमध्ये संपन्न होत असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 3 कोटी 2 लाख रुपयाच्या पाणी योजना आणि ग्राम विकास मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारत सरकारचे पंचायत राज खात्याचे मंत्री आदरणीय कपिलजी पाटील साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय गणेश भाऊ ज्येष्ठ नेते आदरणीय जालिंदर भाऊ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे भारतीय जनता पक्षाचे पहिले संचालक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा कंद अतुल भाऊ असतील नितीनजी असेल शांताराम बाप्पू असतील धर्मेंद्रजी असतील या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व या ठिकाणी मनापासून धन्यवाद द्यायचे आहे की गेली 4 टन सतत पुणे जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्याच्या 13 तालुक्यात आणि 10 विधानसभा मतदारसंघामध्ये धन्यवाद कुणामुळे हे झालं देशाच्या 187 जगाच्या देशामध्ये एकमेव भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी देशातल्या 130 वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि उदंड आयुष्य आनंद सन्मान या ठिकाणी होतोय मंचावर या आणि मंडळी खरंच्या राजकीय जीवनाची सुरुवात सन्माननीय प्रमुख अतिथी ज्यांच्या शुभ हस्ते हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे ते आदरणीय नामदार माननीय श्री कपिलजी पाटील साहेब ते आपले विचार यानंतर या ठिकाणी व्यक्त करणार आहेत आणि आदरणीय पाटील साहेब हे आपल्या खेड तालुक्यामध्ये प्रथम आलेले आहेत
म्हणून प्रथमतः साहेब उभे राहिले आहेत, सगळ्यांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय, जोरदार टाळ्या साहेबांसाठी झाल्या पाहिजेत। आणि आदरणीय सन्माननीय यानंतर आणि आदरणीय सन्माननीय जिल्हा परिषदेचे सदस्य नितीनभाऊ मराठे यांचा सन्मान साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यानंतर संपन्न केला जातो। आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करा। शरद बुके पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ग्रामविकास मेळाव्याच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, अतुलभाऊ देशमुख यांच्याविषयी त्याचा आवाज जास्त शांताराम भोसले, नितीन मराठे, गणेश बेगडे, प्रदीप कंद, जालिंदर कामठे, पानदेव शिवेकर, दत्ताभाऊ काकडे, धर्मेंद्र खांडवे, नाना खांडे बराट, कैलास गाळव, राजन परदेशी, काळराव पिंजन, सरपंच रामदास राळे, कार्यक्रमाचे निमंत्रक ज्यांनी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे ते माझे मित्र शरद बुट्टे पाटील, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सगळ्यात आधी जल जीवन मिशन अंतर्गत 3,20,00,000 रुपये भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो। खरं तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारांच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याच्या योजना या होत असतात। 50% केंद्र सरकार, 50% राज्य सरकार, परंतु देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2014 साली झाल्यापासून एक एक विषयाला त्यांनी असा हात घातलेला आहे, मिशन म्हणून त्यांनी विषय हातात घेतला। सगळ्यात आधी कुठला विषय हातात घेतला असेल तर देशामध्ये ज्या ज्या गावांना पाण्यांना लाईट गेली नाही ती लाईट पोहोचवण्याचं काम केलं, जी जी गावं या गावांमध्ये शौचालय नव्हतं प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी देण्यासाठी 60,000 कोटी रुपयाची तरतूद देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आमच्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यासाठी हा 3 पानांमध्ये लिहिणं म्हणजे ही कसबच आहे, पण हे लेखकच करू शकतात। माझ्याकडे दिल्लीला आले तेव्हा त्यांनी एक पुस्तक लिहिलं, हेही मला भेट त्यांनी दिलेलं आहे, आता दुसरं पुस्तक मिळालं। खऱ्या अर्थाने मला काम करण्याची प्रेरणा या अशाच पुस्तकातून मिळत असते। तुमच्यासारखे लोक जे मार्गदर्शन पुस्तक रूपाने करत असतात त्याच्यातून प्रेरणा घेऊन आम्ही काम करत असतो। पण मी एक निश्चित सांगतो की उद्याच्या काळामध्ये जर पुणे जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर झालं आणि शरद बुट्टे पाटलांसारखा जर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बसला तर दोन पुण्यावरून निश्चितपणाने दिल्लीपर्यंत जाऊ शकतो एवढी क्षमता त्याच्यामध्ये निश्चित आहे, कारण मी त्यांच्या क्षमतेचं आकलन केलेलं आहे। आपण शुभेच्छा देऊया, बाकी शेवटी नशिबाचा भाग आहे, तर नशीब कसे एखाद्या माणसाच्या मागे लागलेलं असतं। काँग्रेसचे लोक आले ते सांगायला लागले आमच्याकडे जे आम्ही तुम्हाला तिकीट देतो, आता मी काँग्रेसच्या मागे, बीजेपी माझ्या मागे, असं उलट चालू होतं। पहिले नशीब से ज्यादा ना कभी किसी को कुछ मिला है ना मिलेगा, ही म्हण आहेच। म्हणून आपण उम्मीद पे दुनिया कायम आहे भरोसा ठेवायला काही हरकत नाही, येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आपल्यालाही चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो। आणि जाता जाता इथल्या सरपंचांना एवढंच सांगेन की केंद्र सरकारच्या ज्या 54 योजना आहेत त्या योजनांचा लाभ जर आपण गाव घरोघरी पोहोचवला तर मला वाटतं तुम्हाला निवडणूक लढायला कोणाच्या दारात परत जायला लागणार नाही, कारण या सगळ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत आणि व्यक्तिगत लाभाच्या माध्यमातून तुम्ही घराघरात पोहोचले ते आपोआपच घरचे लोक शरद बुट्टे पाटलांनी सांगितलं की मनातून कसं काढणार, मनात घुसायचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे। म्हणून मनात घुसायचं असेल तर या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करावं अशा प्रकारच्या आग्रहाची विनंती आपल्याला सगळ्यांना करतो। माता भगिनींना उद्याच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
सत्र संपन्न होणार आहे। कोणी महिला भगिनींनी त्या ठिकाणाहून जायचं नाही अशी विनंती आहे। यानंतर आदरणीय आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला जे पाहुणे ते आदरणीय श्री कपिलजी पाटील साहेब पंचायत राज मंत्री भारत सरकार हे आपल्या ज्या सरपंच उपसरपंच महिला ज्या आहेत काही महिला अजूनही खाली बसलेल्या आहेत। पलीकडच्या बाजूला स्वतंत्र कक्ष तुमच्यासाठी आहे। विकासदादा ठाकूर सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत। मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करून आदरणीय मारुतीजी कोळेकर सन्माननीय शंकररावजी ठाकूर आदरणीय सुरेशराव पिंगळे सरपंच अमृतनाना शेवकरी संदीप भाऊ दवणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्याच कार्यकर्त्यांचं अक्षयदादा पडवळ सरपंच शेलू आपले मनपूर्वक स्वागत आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणून आदरणीय मित्तल साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। बबनराव राळेंना विनंती करतो सगळ्यांचं आभार आपण व्यक्त करा। धन्यवाद बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता।